अवैध जाति प्रमाण पत्र को लेकर तमाम मांगों को लेकर ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ट्राइबल और बाकी आदिवासी संगठन इनके संयुक्त तत्वावधान में संविधान चौक में धरना आंदोलन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में आदिवासी आंदोलनकर्ता मौजूद थे। पूरे महाराष्ट्र के आदिवासियों ने आक्रोश आंदोलन किया। सन 7 जुलाई 2017 को सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया था उसके तहत 21 दिसंबर 2019 को एक परिपत्रक निकाला था, जिसमें सरकार ने 12,500 बोगस अवैध तरीके से आदिवासी पदों की जो भर्ती की गई उसकी जानकारी लेना और कोर्ट के सामने रखना चाहिए था, लेकिन सरकार ने ये जानकारी कोर्ट के सामने नहीं रखी, जिससे बोगस आदिवासी को बढ़ावा देने जैसा है। इस बात को लेकर जनाक्रोश आंदोलन किया गया था। सुप्रीम कोर्ट द्वारा 6 जुलाई 2017 को जो निर्णय दिया गया था सरकार उस पर अमल करे। अवैध जाति प्रमाण पत्र को लेकर और अपनी तमाम मांगों को लेकर ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायल और बाकी आदिवासी संगठन इनके संयुक्त तत्वाधान में संविधान चौक में धरना आंदोलन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में आदिवासी आंदोलनकर्ता मौजूद थे। आए दिन आदिवासियों के नाम पर कुछ बोगस आदिवासी प्रमाण पत्र बनाकर सरकारी सेवाएं ले रहे हैं, जिससे जो सही में आदिवासी है उन पर अन्याय हो रहा है। सरकार इन पर कब ध्यान देगी ये देखना बाकी है। ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ट्राइबल एफरोट या संघटनेचा संस्थापक सचिव महाराष्ट्र नागपूर इथून बोलत आहे। आपण आज संविधान चौकामध्ये संपूर्ण आदिवासींचा एक धरना प्रदर्शन आपण पाहत आहोत। आज 27 ऑक्टोबर 2020 संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींचा एक आक्रोश म्हणून आपण इथे धरना प्रदर्शनाच्या माध्यमातून काही मागण्या घेऊन इथे उपस्थित झालेलो आहोत। ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या सोबत बाकी महाराष्ट्रातल्या विदर्भस्तरीय सर्व संघटना इथे एकत्रित आलेल्या आहे आणि आपली प्रमुख्याने ही मागणी आहे की 6 जुलै 2017 सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने 21 डिसेंबर 2019 परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये शासनाने जवळजवळ 12,500 ज्या बोगस आदिवासींनी पदं भडकावलेले आहेत ते रिक्त करून भरण्याचं त्यामध्ये नमूद केलेलं असतानाही शासनाने आत्तापर्यंत कोणतीही पदभरती ज्या वेगानं व्हायला पाहिजे किंवा ती किती पदभरती झाली विशेष पदभरती ती पदभरती शासनाने कोर्टात न ठेवल्यामुळे आणि ती कुठलीही पदभरती आपल्याला न कळवल्यामुळे बेरोजगार आदिवासी जे आहेत त्यांच्यामध्ये एक रोषाची भावना आहे। शासनाने कोरोना कालामध्ये दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पदभरती केल्या, परंतु आदिवासींची पदभरती जी शासन जीएर काढून ज्या पद्धतीने भरायला पाहिजे ती भरलेली नाही। 11 महिन्यासाठी जे बोगस आहेत 12,500 त्यांना 11 महिन्यासाठी अधिसंख्यपदावर वर्ग केल्यानंतर त्या जागा विशेष पदभरतीने भरणे अपेक्षित होतं, परंतु शासन याबाबतीत उदासीन दिसत आहे। छगन भुजबळ समिती एक स्थापन करून त्या समितीच्या मार्फत वेळखाऊपणा करणे आणि बोगसांना प्रोटेक्शन करण्याचं शासनाचं धोरण जे आहे ते 6 जुलै 2017 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विसंगत आहे। म्हणून आम्ही सर्व इथे आंदोलन करून शासनाला 12,500 जे वेकेन्सीज आहेत बोगस आदिवासींनी भडकावलेल्या ते ताबडतोब भरावे म्हणून इथे आपण जन आक्रोश आंदोलन करत आहोत। या बाबतीमध्ये आपल्याला या स्तरावरती आपले जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचं सहकार्यसुद्धा आहे। अशोक नेतेजी जे गडचिरोलीचे आमचे खासदार आहेत ते इथे उपस्थित होणार आहेत। भीमराव केरमजी आहेत किनवटचे ते इथे उपस्थित होणार आहेत। माजी आदिवासी विकास मंत्री श्री अशोक विकेजी ते पण इथे उपस्थित होणार आहेत आणि या जनआक्रोशामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे। या आदिवासी समाजाचा हा जो आक्रोश आहे हा आपल्याला इथे दिसत आहे, त्यामुळे ही विशेष पदभरती शासनाने ताबडतोब करावी असं आमचं मानस आहे। आणि इथे जमलेले जे बेरोजगार तरुण आहेत जे पालक आहेत त्यांची ही मागणी आहे की शासनाने ताबडतोब सुप्रीम कोर्टाच्या 6 जुलै 2017 निर्णयाची अंमलबजावणी करावी। संविधान चौक से कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, NBCN न्यूज नागपुर।